Aarya Chavan and my project name is Silence A Upon. For his experiment, the objects are this air tube, this air pipe and this cycle spin. So now we will start this information. So first point is कमी खर्च. सर आमचा हा जो प्रयोग आहे खूप कमी खर्च आहे, याला जास्त बनवण्यात पैसे लागले नाहीत आणि कोणीही बनवू शकेल एवढा सोपा आहे, त्याला कुठेही नेऊ शकतो आपण. सेकंड पॉईंट, स्वतःहून कुठेही हाताळता येते. आमचा हा जो प्रयोग आहे ज्याला जास्त जागा नाही लागत नाही, कुठेही ठेवू शकतो, याला जास्त ओझा आहे असंही काही नाही, तर सोपा आहे बनवण्यात. नंबर तीन पॉईंट, प्रवासात वाहन पंक्चर झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. तर एखाद्या वेळेस आपण पाहतो की आज महिला वर्गात जास्त प्रमाणात स्कूटीचाच वापर करत आहेत. जर एखाद्या वेळेस त्यांचे टायर पंक्चर झाले तर त्यांना खूप असे असुरक्षित ठिकाणी ते सापडतात, त्यानंतर त्यांना खूप भीती वाटते. तर त्यावेळी जर आमचं हे जर प्रयोग त्यांच्यासोबत असेल तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नसते, तर आपला स्वतःहून ते टायरमध्ये हवा भरू शकतील आणि सुरक्षित ठिकाणी ते पोहोचतात. नंबर चार पण, महिलांना वाहन चालवताना वापरण्यास सोयीस्कर. जर आपण याच्याद्वारे जर ट्यूबमध्ये हवा भरली तर महिलांना कुठे जाण्यास खूप अडचण होईल, टायर मोठं फुगेल असं काही नाही. नंबर पाच पॉईंट, सृजनशीलता व कल्पनाशक्तीचा सहभाग पूर्ण हे आमच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे. नंबर सहा पण, मौलिकता व वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड. आपल्याला माहिती आहे की हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालू शकते, त्याप्रमाणे आम्ही हे प्रयोग बनवलेला आहे. नंबर सात पॉईंट, समाजासाठी उपयुक्त आणि हे फक्त प्रयोग महिलाच उपयोग करू शकतात किंवा पुरुषच असे नाही, तर दोन्ही वर्ग याचा उपयोग करू शकतात. तांत्रिक कौशल्यावर आधारित, हे पूर्ण तांत्रिक कौशल्यावर आधारित आहे. थँक्यू.